नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या रेसिपीजमध्ये मी तुम्हाला क्रिस्पी चिकन फ्राय करून दाखवणार आहे. बनवण्यासाठी एकदम सोपा आहे आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे. तर आता आपण हे क्रिस्पी चिकन फ्राय आहे ते इथे बनवण्यासाठी घेऊयात. तर त्यासाठी मी इथे 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे. हे चिकन आहे ते मी इथे लहान पीसमध्ये कट करून 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण हे मॅरिनेशनसाठी घेणार आहोत. त्यासाठी मी इथे या चिकनमध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे, 1/2 चमचा हळदी पावडर, 1 चमचे धणे पावडर, 1 चमचे लाल तिखट. जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही ते लाल तिखट वापरून घ्या. 1 चमचे चिकन मसाला, तुम्ही इथे गरम मसाला देखील वापरू शकता. आणि फूड कलरमध्ये मी इथे रेड कलर यूज केलेला आहे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता ह्यात मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, 2 चमचे लिंबाचा रस, 1 अंडं. आणि आता आपल्याला हे मसाले, अंडा आणि चिकन आहे ते इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे फूड कलर स्किप करून काश्मीरी मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल, त्याने सुद्धा खूप सुंदर कलर येतो. हे मसाले आहेत ते पूर्ण ह्या चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता ह्यात मी 3 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि आता आपल्याला हे पीठ आहे ते इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे तांदळाच्या पीठाऐवजी कॉर्नफ्लोअर आहे ते देखील इथे वापरू शकता. आता आपल्याला हे पीठ आहे ते या चिकनमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून लावून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे खूप सुकं वाटत असेल तर तुम्ही या थोडंसं पाण्याचा वापर केला तरी देखील चालेल. हे पीठ आहे ते ह्यात चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे चिकन आहे ते 30 मिनिटे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत. जेवढं तुम्ही जास्त मॅरिनेशनसाठी ठेवाल तेवढंच हे मसाले आहेत ते खूप चांगले आत मुरले जातात. इथे आता 30 मिनिटे झालेले आहेत. आणि दुसरीकडे मी तेल गरम करत ठेवलं होतं. तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मीडियम वरती आणून एक एक करून हे चिकनचे पीसेस आहेत ते ह्या तेलामध्ये घालायचे आहेत. आणि हे चिकनचे पीसेस आहेत ते तळताना गॅसची फ्लेम आहे ती मध्ये फास्ट करायची आहे, मध्ये स्लो करायची आहे, ज्याने हे चिकनचे पीसेस आहेत ते अतिशय कुरकुरीत असे बनतात. मध्ये मध्ये आपल्याला हे चिकनचे पीसेस आहेत ते इथे पलटून घ्यायचे आहेत, ज्याने त्याची दोन्ही साईड आहे ती छान एकदम क्रिस्पी अशी बनते. पूर्ण लालसर रंग येण्यापर्यंत आपल्याला हे चिकनचे पीसेस इथे तळून घ्यायचे आहेत. पूर्ण 7 ते 8 मिनिटे तळून घेतल्यावरती आपले हे चिकनचे पीसेस आहेत ते आता इथे तळून पूर्ण रेडी झालेले आहेत. आता हे चिकनचे पीसेस आहेत ते मी आता इथे एका प्लेटवरती काढून घेतलेले आहेत. आणि तशाच प्रकारे मी आता इथे बाकीचे चिकनचे पीसेस आहेत ते देखील इथे तळून घेते. अगदी झटपट आहेत, फार जास्त टाईम लागत नाही. जर मॅरिनेशनसाठी टाईम नसेल तर तुम्ही डायरेक्टली हे करण्यासाठी घेतले तरी देखील चालेल. अशा प्रकारे पुन्हा 7 ते 8 मिनिटं तळून घेतल्यावरती आपले हे चिकनचे पीसेस आहेत ते देखील इथे तळून झालेले आहेत. हे चिकनचे पीसेस आहेत ते देखील मी आता इथे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. दिसण्यासाठी फार सुंदर झालेले आहेत, तेवढेसे चवीला देखील अतिशय चविष्ट झालेले आहेत. स्टार्टरसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे, तुम्ही एकदा तरी जरूर ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील. हे क्रिस्पी चिकन फ्राय खाताना त्यावरती थोडासा लिंबाचा रस घाला, अतिशय जबरदस्त लागतात. तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.